आशा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि बडोद्यात येऊन 8 दिवस झाले. फक्त एक वट पौर्णिमेचा मी ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे गावाकडचे व्हिडिओज होते तेच होते. आणि आज परत तुम्हाला असं वाटत असेल की आज काय स्पेशल आहे, म्हणजे तसं तर थंबनेल वरून समजलंच असेल. हे माझा बर्थडे आणि त्यानिमित्त एक छोटंसं सेलिब्रेशन आहे, कारण की दिवसभर तर माझं असं रुटीनच चालू होतं. आणि आपलं काय असतं, म्हणजे मोठ्यांचं छोट्यांचं तर एक असतं, थोडं डेकोरेशन करा हे ते थोडंफार आणि मग आपण सेलिब्रेट करतो. पण मोठ्यांचं काय असतं तर नाही का, फक्त केक कट करा. नाही, फक्त केक कट करणार आहे. आणि मी बघा असं पिंक कलरची अशी साडी नेसलेली. आणि विशेष म्हणजे मला ना हेअरस्टाईल काय करावं ते समजत नव्हती, कारण की एवढे केस माझे असे बघा तुम्हाला पण दिसत असतील खूप जास्त सुळसुळे झाले आहेत. कारण आज सकाळचं खरं सांगायचं तर माझं 2-3 तास ह्याच्यातच गेलेत. मी पूर्णपणे आज बघा एक हेअर मास्क बनवलेला आहे, खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ लवकर येईल दुसऱ्या चॅनलवरती. आणि त्याच्यामुळे माझा पूर्ण वेळ गेला, केस एवढे असे सुळसुळे झालेत ना, तर मग म्हटलं कुठली नाही का असं बसणारच नाहीत. मग म्हटलं चला ठीक आहे, साडीचं आहे तर असं मी फक्त इकडे केलेत, मोकळे सोडलेत. आणि बॅक साईड आपण बघा खूप गरम दिसत आहेत आणि छान वाटतंय मला पण, खूप गरम होतंय. तर बघूया, चला खूप वेळ झालं. आणि असं पण नाही का, कामाचे तर ब्लॉग आपले चालूच असतात. एवढा एकच असणार आहे की तो म्हणजे माझ्यासाठी असणार आहे स्पेशल. एवढे काय 10 मिनिटं असतील ते माझे एन्जॉयचे असतील. केक बाहेर नेला यांनी आणि ताट पण आणले, कारण की माझ्यासोबत आलेले जे आहेत ना ताई, तर त्या मला हे करतील. येईल का नायला केक खायचा म्हणून ना, चला लवकर घेऊन या. हळू थांब बर तू चल तू काढ चल हा काढ तू सिया. अयो आणि असं आणलेलं आहे माझ्या नावाचं छोटूस केक, काढा लवकर तीस. हळूच काय एवढं चाललंय पण आटापिटा. बड्डे कुणाचा आहे? मग तू कशाला बसली तिथं, काय होतय? आणि यावेळेस बघा आमच्यासोबत ताई आल्यामुळे कमीत कमी थोडंसं माझं औक्षण तरी झालं. तसंही दरवर्षी करतोच आम्ही, कारण की सिया आहे आणि एका वर्षी तर आरुणीसुद्धा केलं होतं. ॲनिव्हर्सरी गावाकडे झाली ना तर सगळ्या फॅमिलीसोबत, त्यावेळेस खूप मजा आलेली, छान वाटलेलं. आणि म्हटलं बड्डे आता आपलं एकटंच होईल, पण ताईसोबत आल्यामुळे चला थोडासा तरी एकटेपणा म्हणजे आमच्यातला थोडा दूर झाला, कोणीतरी आहे याचं एक छान फिलिंग आहे. मम्मीचा बर्थडे तू कुठे आहे माझं ते वरती घ्यायचं जरा हळूहळू बस. ठेवून येते आता, ठेव इकडे बघ, मायाकडे बघ, शेव पुढे पुढे सरत. काढी पिठी आणि काढी चला बसा दादा, दादा बस खाली चल चल चार दादा बघू. हॅपी बर्थडे टू यू म्हणा मोठे निशिया, हॅपी बर्थडे टू यू. हा चला असू द्या असू द्या चेक अप हात लाव. हॅपी बर्थडे डिअर वर्षा,
हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे मम्मा म्हणायचं मग? थांब सारती थांब सिया, तू चार मम्मीला. ताई साहब, हो ताई साहब, मी चाटते की तुला? इकडे बघा. हळू 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 खा की ताय ताय खा. व्हिडिओ काढते. तर बघा, 4-5 मिनिटात तर झालं बर्थडे सेलिब्रेट पण झाला. केक कट केला आणि खाल्ला. आता जेवणाचं काही नियोजन ते म्हणतात स्वयंपाक बाहेरून काहीतरी पार्सल आणतून घरीच खाऊ, कारण सगळ्या जणांना बाहेर जायचं म्हटलं की जरा थोडस लांब पडेल आणि उशीर पण झालाय, तर एखाद्या सुट्टी दिवशी मग आम्ही बाहेर जाऊ असं म्हणतायत. तर हे नसलं आणि केक जरी कट केला तरी एक छान वाटतं बर्थडे सेलिब्रेट झाल्यासारखं. अर्धा केक तर सियानेच खाल्लाय की नाही? ताई तुमचा बर्थडे करायचं का? असं अचानकच आपण ताईचा एक दिवशी बर्थडे करू छान पैकी. हा एक आपण तारीख डिसाइड करू, 1 जूनला करायला पाहिजे होता खरं तर. हळू आनंदात गेलेला आहे.
त्यांनी सुद्धा छान प्लॅन केलं, म्हणजे येतानाच केक वगैरे घेऊन आले. तर सर्वांना थँक्यू सो मच, म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला विश केलं. आणखी ज्या वेळेस स्टेटस बघतील त्यावेळेस आणखी ज्यांना माहित नाही ते करतील, आणि व्हिडिओच्या नंतर सुद्धा जे करतील. तर सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इथं संपूयात, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.